नमस्कार, मी सुप्रिया तोडकर, वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। पाहुयाच्या ठळक बातम्या। संगायोच्या लाभार्थ्यांची ससे होलपट थांबवावी, संगायो समितीचे माजी अध्यक्ष राहुल खंजिरे। संजय गांधी निराधार योजनेतील नवीन लाभार्थ्यांना KDCC बँकेतच खाते काढण्याचा घाट सध्याच्या संगायो समितीकडून घातला जात आहे, त्यामुळे या लाभार्थ्यांची ससे होलपट होणार असल्याने त्यांना पोस्टातूनच पेन्शन देण्यात यावी अशी मागणी करत तसे न झाल्यास या विरोधात लाभार्थ्यांसह आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संगायो समितीचे माजी अध्यक्ष राहुल खंजिरे यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिला। ते म्हणाले, संगायो समितीचा मी अध्यक्ष असताना लाभार्थ्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन पश्चिम महाराष्ट्रात प्रथम पोस्टाद्वारे पेन्शन देण्याची सुविधा सुरू केली आणि 8,000 लाभार्थ्यांना त्याचा लाभ होऊन त्यांच्या बँकेतील हेल्पाटे पैसे व वेळेचीही बचत होत आहे। परंतु सध्या विद्यमान समितीकडून नवीन लाभार्थ्यांना पोस्टात खाते न उघडता ते कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती KDCC बँकेत खाते काढण्याचा घाट घातला जात आहे। संगायो लाभार्थी हे प्रामुख्याने अपंग वृद्ध व विधवा महिला दुर्धर आजारग्रस्त असल्याने त्यांना पेन्शन घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते। पेन्शन जमा झाली की बँकेत पायपीट करावी लागते, याचा विचार करून लाभार्थ्यांना घरपोच पेन्शन देण्यासाठी आम्ही पोस्टामार्फत पेन्शन देण्याची योजना सुरू केली, त्यामुळे लाभार्थ्यांचा अनावश्यक त्रास पूर्णतः बंद झाला। राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना पश्चिम महाराष्ट्रात सन 2021 प्रथमच इचलकरंजीत मी संगायो समितीचा अध्यक्ष असताना लाभार्थ्यांना पोस्टातून थेट घरपोच पेन्शन देण्याची सुविधा सुरू केली। सध्या जवळपास 23,000 लाभार्थ्यांना कोल्हापूर जिल्हा बँकेच्या मुख्य शाखा, इचलकरंजी शाखा व हातकणंगले शाखा अशा 3 शाखातून अनुदान वितरण केले जाते। लाभार्थ्यांना त्रास होऊ नये या उद्देशाने पोस्टात बचत खाते उघडून पेन्शन वितरणाचा निर्णय घेतला होता, मात्र आता नवीन लाभार्थ्यांना पोस्टात नव्हे तर जिल्हा बँकेतच खाते काढण्याच्या सूचना दिल्या जात आहेत, त्यामुळे लाभार्थ्यांची गैरसोय होणार असल्यामुळे जिल्हा बँकेत खाते काढण्याचा घाट रद्द करून पोस्टातच खाते काढून घरपोच पेन्शन योजना सुरू ठेवावी, अन्यथा लाभार्थ्यांसोबत तीव्र आंदोलन छेडू असा इशारा राहुल खंजिरे यांनी दिला आहे। यावेळी बाबासो कोतवाल, राजन मुठाने, नागेश शेजाळे, सोहेल बांधार, सुशांत रानभरे, सचिन कांबळे, सुद्धाम साळुंके उपस्थित होते। शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करा।